नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. दहशतवादी भ्याड हल्ल्यानं संपूर्ण देशात शोककळा. वंचित बहुजन आघाडीची 2 मार्चला बारामतीमध्ये जाहीर सभा. ओबीसी संघर्ष समितीकडून 25 फेब्रुवारीला आझाद मैदानात एल्गार मोर्चाचं आयोजन. आणि पाकिस्तानच्या झेंड्यावर लाइटर फ्री देऊन पुण्यातील मुरुडकर झेंडेवाली यांनी जवानांना वाहिली श्रद्धांजली. आता बातम्या सविस्तराने. 14 फेब्रुवारीला आपल्या CRPFच्या जवानांच्या वाहनांवर दहशतवादी भ्याड हल्ला झालाय. या हल्ल्यात आपले 44 जवान शहीद झालेत, त्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. यात बुलढाणा जिल्ह्यातील सुपुत्र नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी शहीद झालेल्यांची नावे आहेत. शहीद नितीन राठोड यांच्यावर त्यांच्या मूळ गावी चोरपांगरा तालुका लोणारा आणि शहीद संजय राजपूत यांच्यावर मलकापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत दहशतवाद पाकिस्तान आधी पुतळे जाळले आहेत आणि कॅन्डल मार्च सुद्धा काढले आहेत. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात. या भ्याड हल्ल्याबद्दल जनमानसात संताप आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तानात घुसून आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गेल्या 6 महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक सभा महाराष्ट्रात सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील सर्वात मोठी जाहीर सभा 2 मार्च रोजी बारामतीत होणार आहे. औरंगाबाद, पुणे, परभणी, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये झालेल्या सभांना आदिवासी, ओबीसी, धनगर, मुस्लिम, दलित समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून निवडणूक जाहीर होण्याआधीच अवघा महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर पिंजून काढत आहेत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा लढवेल तर लोकसभेच्या 12 जागा लढवण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूरच्या सभेत राज्यातील लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आले असून बारामती लोकसभेसाठी नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे 2 मार्चला बारामती येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. मागील 4 वर्षापासून भाजप सरकारकडून ओबीसी आणि भटके विमुक्त समाजावर मोठा अन्याय झालाय. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत ओबीसी संघर्ष समितीकडून 25 फेब्रुवारीला आझाद मैदानात एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात आरक्षण मुद्द्यावरून सध्या मोठा गदारोळ चालू आहे. आरक्षण हे मागास समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी असून सरकारने मात्र आरक्षणाचा बाजार मांडलाय. त्यामुळे ओबीसी समाजाचे सामाजिक राजकीय आरक्षण तसेच भटके विमुक्त धनगर समाजाचे एनटी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि हरिभाऊ राठोड यांच्याकडून करण्यात आलाय. प्रत्येक समाजाला हे आरक्षण देण्यासाठी प्रत्येक वेळी भूलथापा देणार. धनगर समाजाला थाप वापरली की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, मराठा समाजाला थाप वापरली की आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण देऊ, आणि म्हणून त्यांनी 16%, 50% वरचं ते 16% आरक्षण दिलं. पण ते टिकण्यासाठी लागणारी जी प्रक्रिया जी आहे ती पार्लमेंटमध्ये कायदा करून जी करायला पाहिजे होती ती केली नाही, आणि एक अस्वस्थता जी आहे ती या सरकारनं निर्माण केलेली आहे. आणि आता आमची भूमिका ही आहे की धनगरांना दिलेले शब्द त्यांनी पाळला नाहीत. धनगरांच्या पाठीत खंजीर खूप असतात, परंतु इकडे ओबीसीना सुद्धा त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्या आरक्षणाला मुळी धक्का लागू देणार नाही. आणि परंतु आता अशी पैसे निर्माण झालेली आहे की हे 16% आरक्षण जे आहे ते कोटात टिकणार नाहीये, पण जे सामाजिक मागासले पण दिल्यामुळं त्यांना शेवटी सामाजिक मागासले प्रवर्ग म्हणजे ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती करून या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचं पाप या सरकारने केलेलं आहे, आणि म्हणून यांच्या विरोधामध्ये हा आमचा एल्गार मोर्चा जो आहे तो 25 तारखेला आहे. या सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की जर ओबीसीचा आरक्षणाला तुम्ही धक्का लावाल तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला धक्का दिल्याशिवाय हा ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, भटकेमुक्त समाज असेल, हा समाज स्वस्थ बसणार नाही. राज्य मागासवर्ग न्यायमूर्ती गायकवाड आयोग रद्द करावा. ओबीसी समाजाला दिलेल्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करण्यात यावं. मंडल आयोगाची 100% अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये CRPFचे 40 जवान शहीद झाले, त्याचबरोबर अनेक जवान गंभीर जखमी सुद्धा झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात येतोय. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना जो कोणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यासाठी खरेदी करायला येईल त्याला लाइटर फ्री दिलाय. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील CRPF तापा हायवेवरून जात असताना अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी ह्या ताप्यातील बसला धडकून स्फोट घडवून आणला. भारतीय सुरक्षा यंत्रणावरील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. ह्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले हे विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे झेंडे विकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या घटनेनंतर पुण्यातील व्यापाऱ्यांमध्ये देखील संताप आहे.
मुरुडकर झेंडेवाले यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर बोर्ड लावला असून पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री देण्यात येत आहे. त्याचबरोबर ह्या बोर्डाच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे. काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय. मुरुडकर झेंडेवाले आहेत पुण्यामध्ये, त्यांनी त्या पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री आणि कार्डपेटी फ्री असं करत त्यांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवलेला आहे. आपण आता मुरुडकर झेंडेवाल्यांकडे आलेलो आहोत. आपण पाहू शकता या दुकानामध्ये त्यांनी अशा पद्धतीने पाकिस्तानचा जो झेंडा आहे त्यावर कार्डपेटी आणि लायटर फ्री दिलेला आहे. नक्की त्यांनी निषेध हा कसा व्यक्त केला त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, तुम्ही पाकिस्तानचा जो निषेध व्यक्त केला आहे तर तुम्ही पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर आणि कार्डपेटी फ्री दिलेली आहे. आपण जे 2 दिवस झाले ऐकतोय पाकिस्तानात जो भ्याड हल्ला झालाय, तर अतिरेक्यांच्या या कृत्यामुळं आणि पाकिस्तानबद्दल आपल्या भारतीयांच्या मनात जो संताप आहे तो व्यक्त करायला आपल्याकडे काय मार्ग आहे? आपण बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही, त्यामुळं इथल्या प्रत्येक तरुणाच्याच नाही तर विद्यार्थ्यांच्या, लहान मुलांच्या, लेडीजच्याही मनात जो संताप आहे तो व्यक्त कसा करायचा? तर त्यांच्या हातात फक्त पाकिस्तानचा झेंडा आहे आणि त्यासाठीच लोक आपल्याकडे येत आहेत. हा पाकिस्तानचा झेंडा घेऊन ते काय करणार हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि तीच त्या लोकांची योग्यता आहे. आणि त्यासाठी आमचंही, आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत, आमच्याही मनात संताप आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी आम्ही सुद्धा आजपर्यंत कधी अशी स्कीम केली नव्हती किंवा अशी योजना केली नव्हती. आम्ही पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री देतोय, मॅचबॉक्स फ्री देतोय. आमची इच्छा एवढीच आहे की याच्यातून आमच्या भावना पाकिस्तानपर्यंत पोहोचाव्यात. पूर्वीचा भारत आता नाही आहे, आता भारत बदलला आहे आणि याचे परिणाम होणारच, याची पाकिस्ताननी दखल घ्यावी म्हणून आम्ही या पद्धतीने निषेध नोंदवतोय. आता तुमच्याकडे विविध कस्टमर्स येत असतील आता निषेध व्यक्त करण्यासाठी, बरेच संघटना असतील त्या रस्त्यावर उतरल्यात आणि झेंडे घेण्यासाठी सुद्धा येत असतील, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात जेव्हा तुम्ही लायटर आणि कार्डपेटी फ्री देत? म्हणजे आवाक होतात ते, अभिनंदन मला. कितीतरी आत्ता जरी तुम्ही बाहेर दुकानच्या पाहिलं तर जो बोर्ड लावलाय की पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री, तिथं उभं राहून सेल्फी काढतायत लोक, ते फोटो व्हायरल झालेले आहेत. यातनंच लोकांच्या मनातली भावना लक्षात येते. आपल्यासोबत काही कस्टमर आहेत की जे पाकिस्तानचा झेंडा सुद्धा घ्यायला आलेले आहेत आणि त्यावर लायटर फ्री मिळत आहे, काय तुमच्या भावना आहेत एकूणच? मला अतिशय प्रचंड राग झालेला आहे, कारण का यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे आपल्या जवानांवरती आणि अशा पद्धतीने हल्ला करणं हे अतिशय त्यांची निंदनीय गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक याच्यासाठी मी आज पाकिस्तानचा झेंडा घ्यायला आलेलो आहे आणि तो झेंडा घेऊन मी आज त्याला लायटर काडीपेटी ते सुद्धा घ्यायची तुम्हाला गरज नाही पडत, कारण मुरुडकर झेंडेवाल्यांनी आम्हाला हे जे दिलंय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मी पाकिस्तानचा आणि अतिरेकी संघटना कोणी असतील त्यांना सुद्धा असंच लायटर आणि यांनी बॉम्बच लावा त्यांच्या खाली की त्यांना परत ते आपल्या भारताच्या सीमेमध्ये गे त्यांची शिरण्याची हिंमतसुद्धा नाही झाली पाहिजे. आणि जसं युरीचं तो याचा हल्ला हे केलेला आहे, आपण सर्जिकल स्ट्राईक केला आहे, तसा सेकंड सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना अशी अद्दल घडवावी की ते देशामध्ये काय देशाच्या नकाशावरनं ते गायब झाले पाहिजेत. आपण पाहतो की नागरिकांचा अगदी तीव्र संताप आहे, पण मुरुडकर झेंडेवाल्यांनी पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर आणि कार्डपेटी फ्री दिलेली आहे, त्यामुळे निश्चितच ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की पाकिस्तानला आता खून के बदले खून देण्याची आता मागणी या माध्यमातून तरी केली जाते आणि निषेधसुद्धा केला जातोय. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या देशातील पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता तरुणांनी पुढे आलं पाहिजे, तरच उरलेली ही निसर्गसंपदा वाचवू शकू असं मत पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे.
गुलटेकडे येथील टिळक विद्यापीठात पदवी प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. यावेळी समाजसेवक अनिल अवचट, शिल्पकार उत्तम पाचरणे, पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना डिलीट ही पदवी देऊन गौरवण्यात आलंय. हल्लीचा तरुण विविध क्षेत्रात मोठी कामगिरी करत आहे, पण तुलनेने कमी प्रमाणात पर्यावरण वाचवण्याकडे हल्लीची तरुणाई पुढे येत नाही. विदर्भातील काही भागात काही तरुण एकत्र येऊन पर्यावरणाचं रक्षण करत आहेत. ही कौतुकाची बाब असून ही चळवळ वाढली पाहिजे असं मत माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे. पुष्कळदा लोक मला म्हणतात की तू निसर्गप्रेमी आहेस आणि निसर्गाचा ऱ्हास होत आहे, तरी तू कसा इतका खुशीत दिसतोस, आशावादी आहेस. त्याला मी सांगतो की होय, हे खरं आहे. एका बाजूनी काही अशा गोष्टी घडत आहेत की ज्याबद्दल खंत वाटते, परंतु दुसऱ्या बाजूनी काही गोष्टी घडत आहेत ज्यातून उत्साह द्विगुणित होतो. महाराष्ट्राचाच पूर्व टोकाला असलेला छत्तीसगड एका बाजूला, तेलंगण दुसऱ्या बाजूला, असे प्रांताला खेटलेला गडचिरोली जिल्हा आहे. त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात 1100 जास्त गावांना सामूहिक वनहक्क मिळालेले आहेत. म्हणजे त्यांच्या गावाच्या आसपासच्या हजारो, एकूण मिळून लाखो हेक्टर वनाचं स्वतःहून व्यवस्थापन करण्याचे अधिकार त्यांना मिळाले आहेत. यावेळी कुलपती दीपक टिळक यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि पदवी देऊन सन्मानित करण्यात आलंय. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातनं पाकिस्तानचा निषेध करण्यात येतोय. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नागरिकांनी देखील दहशतवाद्यांचा निषेध करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफचा ताफा हायवेवरून जात असताना अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी ह्या ताफ्यातील बसला धडकवून स्फोट घडवून आणला. भारतीय सुरक्षा यंत्रणावरील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. ह्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील सिंहगड रोड परिसराच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच दहशतवाद्यांचा खात्मा करून खून का बदला खून से घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि त्यांच्या 49 कार्यकर्त्यांनी ही पत्रे स्वतःच्या रक्ताने लिहिली आहेत. मागील 5 वर्षात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुलवामा येथे झालेला हा हल्ला दुर्दैवी असून त्याला सर्वस्वी मोदी सरकारला जबाबदार धरायला हवे. देशाचे सैनिक शहीद होत असताना तुमची 56 इंची छाती गेली कुठे असा संतप्त सवालही यावेळी विचारण्यात आला. सैन्य दलावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ह्या घटनेचा बदला भारतीय सैन्य घेईली, परंतु मोदी सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा हीच खरी शहीदांना श्रद्धांजली असेल असंही पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. या जगात कोणीच कोणाचं नशीब घेऊन आलं नाही, तर त्या नशिबाला कोणताही तात्विक आधार नाही. त्यामुळे नशिबाबद्दलचे गैरसमज आजही समाजात आहेत असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक श्याम मानव यांनी व्यक्त केलं आहे. पुणे जिल्ह्यातील शुरू येथे शिवजयंतीचं औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानमालेचे हे 22वे वर्ष आहे. यावेळी रवींद्र धनक, संतपलाल नहार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्याम मानव यांनी नशीब ज्योतिषी किती खरे किती खोटे या विषयावर व्याख्यान दिले. अरे, आपलं नशीब ठरवलंय म्हणजे काय काय ठरवलेलं आहे? आपला जन्म ठरवलेला आहे, आपला मृत्यू ठरवलेला आहे, आपलं लग्न कोणाशी होणार आहे ठरवलेलं आहे, नोकरी मिळणार की नाही ठरवलेलं आहे, आजारी पडणार की नाही ठरवलेलं आहे, आजारात दुरुस्त होणार की नाही ठरवलेलं आहे, जीवनातल्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. हे केवळ भारतीय माणसांचंच ठरवलेलं आहे की भारतीय स्त्रियांचंही ठरवलेलं आहे? असं कसं सर, नवरा बायकोचं नशीब एक दुसऱ्यासोबत जुळतं ना, त्यामुळे बायकोचं सुद्धा ठरलेलं असलं पाहिजे, नाही तर असं कसं होईल? म्हणजे ठीक आहे, भारतीय सगळ्या पुरुषांचं लिहिलं आहे, त्याच पद्धतीनं स्त्रियांचं सुद्धा लिहिलेलं आहे. केवळ भारतातल्याच लोकांचं लिहिलेलं आहे की संपूर्ण जगभरच्या माणसांचं लिहिलेलं आहे? सर, पाकिस्तानने आपल्याशी युद्ध केलं तर आपल्या देशातल्या लोकांचं काय होईल? म्हणजे पाकिस्तानच्याही लोकांचं लिहिलेलं आहे. अमेरिकेने उद्या काहीतरी भलताच निर्णय घेतला तर काय होईल? म्हणजे अमेरिकेच्याही लोकांचं लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला या निष्कर्षावर यावं लागेल की या पृथ्वीवर जी काही 600 ते 800 कोटी माणसं आहेत, त्या सगळ्यांचं नशीब या सृष्टी नियंत्याने लिहिलेलं आहे. इतक्या मोठ्या सृष्टीच्या निर्माता आणि नियंता तुमचं माझं स्वतःच आयुष्य ठरवतो, आपलं लग्न ठरवतो, आपली नोकरी ठरवतोय, कोणत्या जातीमध्ये जन्माला येणार हे ठरवतं, हे सगळं शक्य आहे काय याचा नीट विचार करून पहा. तुमचं माझं नशीब ठरलेलं असण्याची मुळी शक्यता का? कल्पना करा की तुमचं माझं जर
नशीब ठरलं असतं तर माणसं ज्या पद्धतीनं उत्क्रांतीच्या पद्धतीनं जन्माला आली त्या पद्धतीनं आली असती का? नशिबाला कर्तृत्वाची जोड हवी, जी काही गोष्ट आपल्या पूर्वजांनी प्रत्येकाच्या मनात बिंबवली आहे ही गोष्ट मूर्खपणाची गोष्ट आहे, त्यामुळे नशिबात असेल तसे घडत असेल तर काही करण्यात अर्थ नाही असं मत श्याम मानव यांनी व्यक्त केलंय. ज्योतिषशास्त्रामुळे तर या देशातील माणूस अजून बिघडत चालला आहे, कारण याला कोणताही तात्विक आधार नसून विज्ञानाच्या आधारे फक्त लोकांची फसवणूक चालली आहे, याला अंधश्रद्धा म्हणतात असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातनं पाकिस्तानचा निषेध करण्यात येतोय. पुण्यातील शिवराय पथारी संघटनेकडून दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आलाय. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफचा ताफा हायवेवरून जात असताना अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी या ताफ्यातील बसला धडकवून स्फोट घडवून आणला. भारतीय सुरक्षा यंत्रणावरील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहेत. पुण्यातील शिवराय पथारी संघटनेने रॅली काढून दहशतवाद्यांचा निषेध केलाय. आणि ही कुत्र्याची शिपटी किती वर्ष नळीत घातली तरी ती सरळ होत नाही, त्यामुळे आता 56 इंच छातीने याचा काहीतरी इलाज करावा, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. या हा जो शिवराय विचार पथारी संघटना जी आहे त्याच्या वतीने हा निषेध मोर्चा आणि श्रद्धांजली सभेचं आयोजन केलेलं आहे. त्याचं नेतृत्व वीर पत्नी दीपाली मोरे करत आहेत. त्या आमच्याबरोबर या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत. हो, मला असं वाटतंय कारण का माझे मिस्टर 2004 शहीद झाले, तेव्हा मी प्रेग्नेंट होते 3 महिन्याचे. मी जम्मू काश्मीरलाच होते. मी माझ्या बाळाला आणलं आणि मोठं केलं, पण सरकार काय 10 दिवस असे मोर्चे काढतील म्हणजे राग मानू नका, पण तुम्ही जे शहीद होतात त्या कुटुंबाला पाठिंबा द्या. कारण का मी 14 वर्ष, आत्ता माझा मुलगा 15 वर्षाचा झाला, 16 वर्ष सरकार माझ्याकडे आलेलं नाही आहे. मला आता सरकार म्हणतं घरं डिक्लेअर करतात 50 लाख, पण ज्या घरात खरंच तुम्ही जवानांच्या जाऊन चौकशी करतात का? मला तर 2004 घर दिलं, डिक्लेअर केलं, पण सरकारने हातात काही पावती दिलेली नाही आहे. मी आज महिला एकटी आणि माझ्या पाठीमागे माझे पुणेकर, मुंबईकर, ठाणेकर आहेत, पण लढा हा भेटत नाही. जवानांना, माझ्या मिस्टरांना तर शांती भेटलेलीच नाही. जो कुटुंब शहीद होतो त्याचं घर व्यवस्थित चाललं तर शांती मिळेल ना. आणि आज माझे बंधू 41 गेले, माझ्या अंगावर त्या दिवशी काटा आला, शहीद झाले, त्या घरावर काय होईल? मी देवाचरणी प्रार्थना करते ते 41 शहीद जवानांच्या परिवाराच्या मागे आपण सर्वांनी पाठीशी उभे राहावे. मी ही मनापासून विनंती करते की सगळ्यांनी एकत्र होऊन शहीद जवानांच्या मागे राहावं, हीच माझी इच्छा मी पूर्ण करते. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या सर्व 25 वातानुकूलित ई बस मार्गावर धावू लागल्यात. या बससाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 7 मार्ग निश्चित करण्यात आलेत, त्यामुळे संबंधित मार्गावरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी 25 ई बसचे लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मंगळवारपासून मार्गावर 10 बस धावणे सुरुवात झाली. केवळ 5 बसची नोंदणी न झाल्याने उर्वरित बस मार्गावर येऊ शकल्या नाहीत. आता उर्वरित 15 ई बसची ही नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे, त्यामुळे त्या बसही मार्गावर सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सर्व 25 ई बस मार्गावर धावू लागल्या आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वंचित बहुजन आघाडीची 2 मार्चला बारामतीमध्ये जाहीर सभा. ओबीसी संघर्ष समितीकडून 25 फेब्रुवारीला आझाद मैदानात एल्गार मोर्चाचं आयोजन. आणि पाकिस्तानच्या झेंड्यावर लाइटर फ्री देऊन पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी जवानांना वाहिली श्रद्धांजली. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.